मुसळधार पावसामुळे पनवेल तालुका शनिवारी जलमय झाला होता. पनवेलमध्ये अनेक सखल भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे एकूणच जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. गाडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदी किनारी असणाऱ्या काही भागात पाणी साचलं होतं. मात्र काही तास पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पाण्याचा पूर्णतः निचरा झाला असून नदी पात्राची उंची कमी झाली आहे. दरम्यान हवामान खात्याने मात्र रायगडसह ठाणे जिल्ह्यात पुढील 48 तासात जोरदार पावसाची शक्यता दर्शवली आहे. या अनुषंगानं पनवेल महापालिका आणि सिडकोच्या वतीने ठिकठिकाणी आपली यंत्रणा सक्षम काम करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी आणि औषधे वाटप तसेच मोफत डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन रविवारी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते 2:00 PM CKT महाविद्यालय खांदा कॉलनी पनवेल येथे करण्यात आले आहे. उद्घाटक गृहनिर्माण मंत्री माननीय श्री राधाकृष्णन विखे पाटील, प्रमुख पाहुणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर.